नमस्कार, मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. पनवेल रेल्वे स्थानकाबाहेरील अनधिकृत टपऱ्या आणि शेडवर महापालिकेची तोडक कारवाई आयुक्त गणेश देशमुख यांच्या सूचनेनुसार करण्यात आली आहे. पनवेल महापालिकेने अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बगाडा उगारला असून पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या अनधिकृत आणि शेडवर पालिका अतिक्रमण पथक आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने 3 अनधिकृत टपऱ्या तसेच अनधिकृत शेडवरती महापालिकेने कारवाई केली. ही कारवाई अतिक्रमण निर्मूलन पथकाने प्रभाग अधिकारी अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केली असून यावेळी क्रेनच्या सहाय्याने अनधिकृत शेड तोडण्यात आले तसेच अनधिकृत टपऱ्या जप्त करण्यात आल्या. रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारघर रेसिडेन्सी वेलफेअर असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खारघर मॅरेथॉन 2023 अनुषंगाने खारघर येथे रामशेठ ठाकूर महाविद्यालयात एकपात्री अभिनय आणि भित्तीपत्रक तसेच ब्लॉग लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या एकपात्री अभिनय स्पर्धेमध्ये राजश्री सुर्वे यांनी प्रथम क्रमांक, शिवांशू काळे द्वितीय तर प्रगती मिश्रा हिने तृतीय क्रमांक पटकावले. तसेच भीतीपत्रक स्पर्धेमध्ये शिवानी कुमारी प्रथम क्रमांक, चेतन तामखानी यांनी द्वितीय क्रमांक तर साक्षी पाटील आणि मेहर हमीद खान यांनी तृतीय क्रमांक पटकावले. याचबरोबर ब्लॉग लेखन स्पर्धेमध्ये सुमारे 26 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रुपेंद्र गायकवाड आणि रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निशा नायर यांनी स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या सर्व विद्यार्थ्यांना येत्या रविवारी होणाऱ्या खारघर मॅरेथॉन स्पर्धेच्या दिवशी पारितोषिक तसेच प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर चौपदरीकरणाचे काम मागील गेल्या काही दिवसांपासून युद्धपातळीवर करण्यात येत आहे. या महामार्गाचे काम रखडल्याने प्रवास करताना प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. शारीरिक व्याधी आणि आर्थिक भूर्दंड देखील सोसावा लागतोय. त्यामुळेच भाजप बाळासाहेबांची शिवसेनेचे सरकार आल्यानंतर महामार्गाचे कामाने वेग घेतला आहे. या मार्गावरील खड्डे डांबर वापरून बुजवण्यास सुरुवात झाली आहे. टप्प्याटप्प्याने हे काम होणार आहे. कल्याण इन्फ्रा कंपनीच्या माध्यमातून कासू ते इंदापूर टप्प्यात डांबरीकरणाद्वारे खड्डे बुजवण्याचे काम सुरू असून पुढील 2.5 वर्षात सिमेंट काँक्रिटीकरण होणार आहे. त्यामुळे वाहनचालक प्रवासी वर्गाला दिलासा मिळाला आहे. दरम्यान महामार्गाचे मजबूत आणि दर्जेदार काम व्हावे अशी अपेक्षा कोकणवासी आणि प्रवासी करत आहेत. मुरुड तालुका सुपारी खरेदी विक्री संघाच्या चेअरमनपदी बाबा दांडेकर यांची निवड झाली आहे. त्याबद्दल भाजपतर्फे बाबा दांडेकर आणि उपाध्यक्ष मोअज्जम हसवारे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते अण्णा कंधारे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. या सत्कारवेळी भाजपचे तालुका उपाध्यक्ष बाळा भगत, शहराध्यक्ष उमेश माळी उपस्थित होते. यावेळी अण्णा कंधारे यांनी चेअरमन बाबा दांडेकर हे सुपारी संघाच्या उत्कर्षासाठी तसेच सुपारीला सर्वोत्कृष्ट भाव मिळण्यासाठी आणि बागायतदारांचे हित जोपासण्यासाठी निश्चित प्रयत्न करतील असा विश्वास व्यक्त केला. मर्दानी स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्राच्या वतीने पंच परीक्षा आणि स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पनवेलमधील खेळाडू आणि पंचांनी सुयश संपादन केले आहे. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून वर्ल्ड मर्दानी स्पोर्ट्स फेडरेशनचे अध्यक्ष संभाजी राजे छत्रपती आणि इंडियाच्या चेअरमन संयोगिता छत्रपती उपस्थित होते. पंचपरीक्षा आणि स्पर्धेसाठी कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, दिल्ली, राजस्थान, चंदीगड, उत्तर प्रदेश, पाँडिचेरी, गोवा, दादरा नगर हवेली, मध्य प्रदेश, केरळ, तामिळनाडू आणि महाराष्ट्र अशा 15 राज्यातील स्पर्धकांनी भाग घेतला होता. महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातून पनवेल तालुक्यातील खेळाडू आणि पंचांनी या स्पर्धा आणि परीक्षेमध्ये सुयश प्राप्त केले आहे. त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी मर्दानी स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे दिलीप कुमार सिंग, संतोष खंदारे, प्रशांत मोहिते उपस्थित होते. नवी मुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडली असून हवा गुणवत्ता निर्देशांक 300 पार गेल्याचे समोर आले आहे. नवी मुंबईतील तुर्भे परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर प्रदूषणाचा विळखा पडला असल्याचं दिसून येत असून रात्रीच्या वेळी वाहन चालकांना समोरची गाडी दिसत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना श्वसनाचे विकार होण्याची भीती व्यक्त होत आहे. येथील नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही पालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ गंभीरपणे कारवाई करत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत.
नवी मुंबईतील अनेक ठिकाणी MIDC आहे, त्यामुळे कंपन्या रात्रीच्या अंधारात घातक धूर सोडतात आणि त्यात तापमानात मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे, त्यामुळे नागरिकांना मरण यातना सहन करून जगावे लागत आहे. वेळीच यावर उपाययोजना न केल्यास याचे परिणाम भयंकर होणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. अलिबाग तालुक्यातील कार्लेखिंड येथील पात्रुदेवीची मूर्ती चोरून नेणाऱ्या चोरट्याला अलिबाग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या वेळेस मंदिराचे कुलूप तोडून मंदिरातील पात्रू मूर्ती आणि इतर 7,800 रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले होते. या चोरीमुळे अलिबाग तालुक्यात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर अलिबाग पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत 48 तासातच या चोरट्याला अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथून जेरबंद करण्यात यश मिळवले. दिलीप घोडके असे चोराचे नाव असून त्याच्याकडून चोरी केलेल्या मूर्त्यांसह दानपेटी, घंटा, तलवार हा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. अलिबागचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ओम प्रकाश कावळे, पोलीस हवालदार शेलार यांनी ही कामगिरी केली आहे. उरण तालुक्यात 1984 साली झालेल्या शौर्यशाली आणि गौरवशाली शेतकरी लढ्यातील हुतात्म्यांना भाजपचे रायगड अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी पागोटे येथे अभिवादन केले. यावेळी हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली, तसेच हुतात्मा अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी जानेवारी 1984 साली प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दिबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रखर लढा उभारण्यात आला होता. या लढ्यात पागोटे येथील कमलाकर कृष्णा तांडेल, महादेव हिरा पाटील, केशव महादेव पाटील यांना हुतात्म्य आले. या लढ्याचा स्मृतिदिनानिमित्त पागोटे येथे मान्यवरांनी हुतात्म्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आंदोलनातील रणरागिणी भारती पवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, उद्योजक जयंत म्हात्रे, दिबांचे पुत्र अतुल पाटील, भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. कामोठे येथील रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजची बस ही सुरक्षेच्या दृष्टीने आदर्श ठरली असून त्याबद्दल त्यांचा वाशी येथे आयोजित कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान आयोजित करण्यात आला होता. या अभियानाचा सांगता समारंभ वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात झाला. या कार्यक्रमात कामोठे येथील रयत शिक्षण संस्थेच्या लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजची बस ही उत्तम बसचे प्रतीक ठरली. या बसमध्ये सीट बेल्ट सहित इतर सर्व सुरक्षा सुविधांनी युक्त साधने असलेली नवी मुंबईमधील एकमेव अशी ठरली. त्याबद्दल प्रसिद्ध अभिनेते स्वप्नील जोशी यांच्या हस्ते प्राचार्या स्वप्नाली म्हात्रे यांनी हा सन्मान स्वीकारला. नवी मुंबईतील सीवूड येथील खासगी शाळेच्या स्कूल व्हॅनला पाठीमागून येणाऱ्या एका कारने जोरदार धडक दिली. यामध्ये एक विद्यार्थी किरकोळ जखमी झाला आहे. सीवूड पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर हा अपघात झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी भरधाव गाडीने स्कूल व्हॅनला पाठीमागून धडक दिल्याने दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले. या अपघातानंतर बघ्यांच्या गर्दी मोठ्या प्रमाणात जमल्याने वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यावेळी अग्निशमन दलाच्या मदतीने गाड्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल मिशन 2023 रायगड जिल्हा परिषदेच्या अलिबाग येथील वायशेत शाळेतील 3 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. मोनिका संदीप बाबत, बबिता नंदकुमार चव्हाण आणि करण गणेश जाधव अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हाऊस ऑफ कलाम स्पेस झोन इंडिया मार्टिन ग्रुपच्या वतीने डॉक्टर APJ अब्दुल कलाम सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल मिशन 2023 आयोजित करण्यात आले आहे. या मिशनसाठी निवड झाल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील यांनी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा सत्कार केला आणि त्यांना मिशनसाठी जिल्हा परिषद सहकार्य करणार असे सांगितले. दावोसमध्ये 2 दिवसात महाराष्ट्रातील गुंतवणुकीसाठी 88,420 कोटींचे करार झाले आहेत. या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्रात विविध क्षेत्रात गुंतवणूक वाढणार आहे. त्याशिवाय प्रत्यक्षपणे सुमारे 10,000 जास्त लोकांना रोजगार मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत या सध्या दावोस येथे आहेत. दावोस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विविध उद्योगांशी 42,520 कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले. अशा रीतीने आतापर्यंत सुमारे 88,420 कोटी रुपये गुंतवणुकीचे करार झाले असून इतर प्रकल्पांबाबत संबंधित उद्योगांशी कराराची प्रक्रिया सुरू आहे.
तसेच जपान बँकेसमवेत सुपा औद्योगिक वसाहती संदर्भात देखील चर्चा झाली. दावोस येथे पहिल्याच दिवशी 45,000 कोटींपेक्षा जास्त गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाल्यामुळे महाराष्ट्रावर उद्योग आणि गुंतवणूकदारांचा विश्वास असल्याचे सिद्ध झाले, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. या सामंजस्य करारावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, उद्योग प्रधान सचिव डॉ हर्षदीप कांबळे, MIDC चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ विपिन शर्मा उपस्थित होते.